नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मक्याचे दाणे 1 मिनिटात कसे काढायचे ते पाहणार आहोत आणि त्यापासूनच 2 रेसिपी करणार आहोत. आता बाजारामध्ये पावसात मका खूप प्रमाणामध्ये येऊ लागलाय, पण मका आणला की त्याचे दाणे काढायचे म्हटले की कंठाळा येतो, बोटं दुखतात, हात दुखतात. मग आपण काय करतो की दाणे काढलेले ना तसेच पॅकेट विकत घेऊन येतो. इथे मका घेतल्यावर त्याची जी एक कच लाईन आहे ना, तिच्या दोन्ही साईडला सुरीने आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर एका लाईनीचे दाणे इथे असे सुरीने तुम्ही काढून घ्या किंवा बोटाने काढला तरी सुद्धा चालेल. नंतर संपूर्ण मकाचे दाणे काढण्यासाठी आपल्याला सुरीचा वापर अजिबात करायचा नाही. इथे मी एका लाईनीचे दाणे काढून घेतलेत. नंतर आपल्याला दुसरी लाईन आहे ती थोडीशी अशी क्रॉस करून आपल्याला दाणे काढून घ्यायचे. अजिबात जोर लावायचा नाही. जोर न लावता हलक्या हातानेच तुम्ही बघाल तर दुसरी लाईन किती पटकन त्याचे दाणे निघालेले आहेत. ही जी पहिली लाईन आहे ना सुरीने काढलेली, ती बघाल तर ओबडधोबड अशी आहे. तिसरी लाईनीचे सुद्धा दाणे काढून झाले. 1 मिनिटामध्येच ह्या पद्धतीत आपले मक्याचे संपूर्ण दाणे निघतात. तुम्ही जर मुलांना जरी दाणे काढण्यासाठी एक लाईन सुरीने काढून जर अशी ह्या पद्धतीत दाणे काढायला मुलांना दाखवलात तर मुलंसुद्धा आवडीने ह्या पद्धतीत दाणे काढतील. इथे तुम्ही पाहू शकता किती सहज. त्यानंतर सुरीचा वापर अजिबात केला नाही. दाणे अगदी मक्यामधून छान असे निघालेले आहेत. तर किती पटकन निघालेत आणि दाणे बघाल ना तर किती संपूर्ण असा दाणा निघालेला आहे, अजिबात तुटलेला नाही. आपण दाणे काढलेले आहेत, ही शेवटची लाईन आहे, त्याचे दाणेसुद्धा तुम्ही बघाल. आता आपण ह्याच मक्याच्या दाण्यापासून रेसिपी करणार आहोत. त्यासाठी मी 1 वाटी एवढे मक्याचे दाणे मिक्सरमध्ये घालून पाणी न घालताच मिक्सरला ओबडधोबड असे फिरवून घेतले. एकदम पेस्ट करायची नाही तर ओबडधोबडच आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत. मक्याचे दाणे मिक्सरला फिरवलेले आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यामध्ये आपल्याला 1 कप उकडलेला बटाटा मी मॅश करून घेतला आहे तो घालून घेतला. 1/2 वाटी किसलेला गाजर, 1/2 वाटी किसलेला कोबी घालून घेतला आहे. तुम्ही भाज्या बारीक चिरून सुद्धा घालू शकता. 1/2 वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची, 1/2 वाटी कोथिंबीर घालून घेतले, 1/2 चमचा एवढा चाट मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे, 1 चमचा मीठ चवीनुसार मीठ घालून घ्या, छोटा 1/2 चमचा हळद घालून घेतली, 4 चमचे एवढं तांदळाचं पीठ घालून घेतले. तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही त्याऐवजी कॉर्नफ्लॉवर सुद्धा घालू शकता. पीठ घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर अजिबात मी इथे केलेला नाही. भाजी मका आहे बटाटा आहे त्याला पाणी सुटतं म्हणून मी इथे पाण्याचा वापर अजिबात केला नाही. म्हणून सुरुवातीलाच आपल्याला जास्त पीठ घालायचं नाही. मी ज्या प्रमाणामध्ये घेतलं आहे त्यामध्ये मला 4 चमचे एवढं पीठ अगदी पुरेसं आहे. तुम्हाला पीठ लागलं तर तुम्ही अजून घालू शकता. मी जे साहित्य घेतलं आहे त्यामध्ये 4 चमचे पीठ माझ्यासाठी पुरेसं आहे. तुमचं साहित्य कमी जास्त असेल तर पीठाचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकतं. आपण कटलेट करत आहोत. कटलेट तुम्हाला लहान मोठ्या ज्या साईजमध्ये करायचे त्या साईजमध्ये तुम्ही करून घ्या. इथे आता आपण कटलेट शालू फ्राय करणार आहोत. त्यासाठी मी पहिला पॅन चांगला गरम करून घेतला. त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतले. गॅस आपल्याला कमी ठेवून छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे कटलेट शालू फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता एका साईडने किती छान असा रंग आलेला आहे. आता आपण दुसऱ्या साईडने सुद्धा हे कटलेट छान शालू फ्राय करून घेतलेत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कटलेटला ब्रेड क्रम्स लावू शकता किंवा बारीक रवा लावला तरी सुद्धा चालेल तुमच्या आवडीनुसार. तुम्ही कटलेटचा आवाज ऐका. आवाजावरून समजलं असेल कटलेट खूप छान आपले शालू फ्राय झालेत, कुरकुरीत असे झालेले आहेत. मक्याचे दाणे 1/2 मिनिटामध्येच कसे काढायचे ही सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवली. आता जर ते तुम्हाला स्टोअर करायचे असेल तर कसे कराल, त्याचे दाणे काढून घ्या. त्यानंतर तुम्ही पाणी उकळायला ठेवा. पाणी उकळायला ठेवलात की त्यामध्ये मीठ घालून घ्या. लगेचच एका साईडला तुम्ही थंड पाणी तयार करून ठेवा. त्यामध्ये पाण्यात बर्फ घाला किंवा फ्रीजमधलं थंड पाणी घेतलं तरीसुद्धा चालेल. पाण्याला उकळी आली की त्यानंतर तुम्ही ते मक्याचे दाणे पाण्यात घालून घ्या. मक्याचे दाणे वरती पाण्यावरती तरंगायला लागले की लगेचच गॅस बंद करा. दाणे पाण्यामध्ये न ठेवता लगेचच त्या थंड पाण्यामध्ये काढून घाला. थंड पाण्यात दाणे घातल्यामुळे शिजण्याची प्रोसेस थांबते, कलरही अगदी तसाच राहतो. थंड पाण्यामधून सुद्धा लगेचच काढून घ्या. एका चाळणीमध्ये काढा. त्यातलं सगळं पाणी निघून गेलं, थोडेसे कोरडे झाले असे वाटले की एखाद्या एअरटाईट पिशवीत किंवा एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करा. 5 ते 6 महिने तुमचे दाणे अगदी छान राहतील.
प्रकार दुसरा. एक कप एवढं मक्याचे दाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे. त्यामध्ये आपल्याला एक हिरवी मिरची घालून घ्यायचे, एक चमचा जिरं, एक इंच आल्याचे तुकडे. आपल्याला पाणी न घालताच मिक्सरला हे थोडंसं जाडसर असं फिरवून घ्यायचंय. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. तुम्ही इथे बघू शकता मिक्सरला मी थोडंसं जाडसर असं फिरवून घेतले. एकदम बारीक पेस्ट करायचे नाही. एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचंय एक कांदा. पातळ उभा असा लांब चिरून घेतलाय. कांदा तुम्ही बारीक सुद्धा चिरू शकता, पण पातळ उभा असा कांदा भजीसारखा चिरून घेतला की भजी छान कुरकुरीत होतात. कांदा घालून घेतला. एक चमचा आपल्याला लाल तिखट घालायचंय. आपण हिरवी मिरची सुद्धा घेतली. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ, 2 चमचे कोथिंबीर, 1/4 वाटी एवढं आपल्याला इथे तांदळाचं पीठ घालायचंय. आपण मक्याचे भजी करण्यासाठी बेसनाचा वापर न करता फक्त तांदळाचं पीठ घालूनच आपण हे भजी करणार आहोत. तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल किंवा तुम्हाला तांदळाचं फक्त पीठ घालून भजी करायची नसेल तर तुम्ही याऐवजी 2 चमचे तांदळाचं पीठ व 2 चमचे बेसनसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार. तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचे. त्यानंतर घास आपल्याला मध्यम करून भजी घालून घ्यायचे. कांदा भजी ज्या पद्धतीत आपण तळतो तशीच आपल्याला हे मक्याचे भजी सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केला तर माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. इथे आता आपण छान भजी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेत. भजीला रंग बघू शकता किती छान रंग आलेला आहे. ह्याच पद्धतीत आपण सगळे भजी आता तळून घ्यायचे आहेत. इथे आता भजी बघाल तर छान आपले कुरकुरीत झालेले आहेत. एक भजी मी तुम्हाला तळून दाखवते. इथे बघाल तर आपण दाणे मिक्सरला थोडेसे जाडसर असे फिरवून घेतले, त्यामुळे ते भजीमध्ये दिसायला सुद्धा छान दिसत आहे. एक भजी तुम्हाला तोडून दाखवलाय. तुम्ही बघू शकता अगदी छान आतपर्यंत तळला गेलेला आहे. आपले भजी छान मक्याचे कुरकुरीत असे तयार झाले. आपण भजी करण्यासाठी बेसन अजिबात वापरलं नाही. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बेसन घालू शकता. मक्याचे भजी असू दे किंवा कटलेट असू दे, मिक्सरला मका फिरवताना त्याची पेस्ट करू नका, तर थोडासा जाडसर ठेवा. म्हणजे कटलेटमध्ये किंवा जरी तुम्ही भजी करणार असाल तरी ते मका भजीमध्ये कटलेटमध्ये खाताना छान लागतो. कटलेट व भजी दिसायला सुद्धा छान दिसतात. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.